शहरात कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 12 फीवर क्लिनिक सुरू करण्यात येणार असून सर्दी आणि ताप आलेल्या नागरिकांनी उपचारासाठी याच रुग्णालयात जावे असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी केलंय. आपल्या आपण सर्व ज्ञातच आहात की शहरामध्ये आपल्या देशामध्ये आणि जगातही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सगळं पॅन्डेमिक साथ सध्या सुरू आहे, तर याच्याशी सामना योग्य तऱ्हेने व कमीत कमी व्हायरसचं ट्रान्समिशन एका पेशंटकडून दुसऱ्याकडे होण्याकरता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपण तपासणीबाबत एक निर्णय घेतलेला आहे. यामध्ये आपण जे दवाखाने जिथे कोविडचे सस्पेक्टेड पेशंट्स किंवा त्याचे लक्षणं सिमिलर असले पेशंटची तपासणी आणि जे इतर नॉर्मल पेशंट जसं गरोदर बायका मुलं आहेत त्यांचं लसीकरण आहे किंवा इतर आजाराची जी रुग्ण आहेत त्यांची तपासणी ही आपण दोनमध्ये विभागणी केली आहे. एक आपण ह्याला कोविड सेंटर्स म्हणतो आणि एक नॉन कोविड सेंटर्स म्हणतो. तर जे कोविड सेंटर्स आहेत तिथेच शहरातल्या सर्व रुग्णांनी सर्व नागरिकांनी सेवा घ्यावी, इतर रुग्णात जाऊ नये यासाठी आपण एक सिस्टीम केलेली आहे. शहरामध्ये आपण एक 12 फीवर क्लिनिक कोविड फीवर क्लिनिक असे आपण तयार केलेले आहेत की जिथे ज्यांना सर्दी ताप खोकला श्वसनदहा आणि ह्या पद्धतीचे जे ज्यांना लक्षणं आहेत त्या लोकांनी या फक्त 12 केंद्रावर जावं. इथे मोफत सेवा दिली जाईल. शहरातील इतर कोणत्याही खाजगी अथवा सरकारी रुग्णालयात जाऊ नये. या लक्षणाची सगळी पेशंट आपण फक्त इथेच तपासणार आहोत. शहरातील कोणालाच यासाठी काही पैसे द्यावं लागणार नाही किंवा काहीच नाही, ही मोफत राहतील. अशी 12 ठिकाणं आपण शहरामध्ये तयार करतो आहे. सोमवारपासून ती कार्यान्वित होतील. यामध्ये एक समाज कल्याण हॉस्टेल KLR इथे होईल, दुसरं MGM स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तिथे होईल, आपणा अग्निशामक दलाचं जे पदमपुऱ्यातली बिल्डिंग आहे तिथे एक होणार आहे, दुसरं आपलं MIT कॉलेज जे आहे सातारा तिकडे होणार आहे, दुसरे अजून त्याच्यानंतर दूत हॉस्पिटलमध्ये एक आपलं राहणार आहे, एक MGM हॉस्पिटलमध्ये आपलं त्याच्यामध्ये फीवर क्लिनिक राहणार आहे, दुसरं TV सेंटरचं जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथल्या एका गाळ्यामध्ये आपण इथे हे क्लिनिक सुरू करतो आहे, सिडको येथील कम्युनिटी सेंटरमध्ये होणार आहे, दुसरं मनपाशाळा कांचनवाडी येथे एक आहे, एक मनपाशाळा गारखेडा येथे आपण सुरू करतो आहे आणि IMA हॉल समर्थनगरमध्ये जो मिनी हॉल आहे तर तिथे. ही अशी आपण 12 ठिकाणी एकूण क्लिनिक सुरू करतो आहे. 4 ठिकाणची जी आहेत ती मनपातर्फे आपण राबवणार आहोत. इतर 6 ठिकाणची आहेत तिथे IMAतील आपले खाजगी डॉक्टर आपल्यासोबत आहेत, त्यांच्यामार्फत आपण ही चालवणार आहोत आणि 2 एक MGM आणि 1 दूत अशी ही 12 क्लिनिक्स आपले राहणार आहेत. सर्व नागरिक ज्यांना अशी लक्षणं आहेत त्यांनी या 12 ठिकाणावरच तपासणीसाठी जावे, इतर कोणत्याही रुग्णालयात जाऊ नये. तसंच सिव्हिल हॉस्पिटल आणि घाटीत पण आपण गेले तरी तिथून तपासणी होणार आहे. या तपासणी अंती जर का त्यांना काही कोविडचे सस्पेक्टेड वाटले रुग्ण तर आपण त्यांचं स्वॅब तपासणं किंवा त्यांना भरती करायची गरज असेल तर आपण CCC म्हणजे कोविड केअर सेंटर निर्माण केलेले आहेत. हे 4 ठिकाणी आहेत शहरात, एक समाज कल्याण हॉस्टेल KLR, दुसरं MGM स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, तिसरं अग्निशामनची बिल्डिंग पदमपुऱ्यातली आणि चौथी MIT हॉस्टेल. असे या ठिकाणी मिळून एकूण 610 बेडची आपण तयारी ठेवलेली आहे की जिथे कोणी असिम्प्टोमॅटिक किंवा ज्याला काही लक्षणं नाही पण पॉझिटिव्ह पेशंटशी संपर्कात आलेला आहे किंवा कुठल्या कोविडचा संसर्ग झाल्याचा संशय असेल अशा सगळ्यांना आपण तिथे आणि ज्यांना माइल्ड सिम्प्टम्स आहेत अशा सगळ्या रुग्णांना आपण तिथे भरती करणार आहोत आणि तिथे त्यांची स्वॅबची तपासणी होणार आहे. स्वॅब घेतल्यानंतर 1-2 दिवसात रिपोर्ट आल्यानंतर तोपर्यंत ते आपल्याकडे राहतील आणि जर निगेटिव्ह आली तर त्यांची सुट्टी होईल आणि पॉझिटिव्ह असेल तर ते डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहे पुढचा स्टेप, तिथे आपण त्यांना संदर्भित करणार आहोत. पॉझिटिव्ह पेशंट हे तिकडे राहतील, इथे फक्त संशयित आणि अशा पद्धतीचे राहतील. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स हे आपलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण तयार करतो आहोत जिथे 220 खाटांची सोय आहे तिथे आपले हे रुग्ण जातील आणि याच्यात मॉडरेट सिम्प्टम्स की जे थोडंसं मध्यम स्वरूपाचे पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत तिथे राहतील आणि याच्यानंतर जर का अजून तीव्रता वाढली त्यांना व्हेंटिलेटर लागेल, डायलिसिस लागेल, इतर अजून ॲडव्हान्स आपल्याला उपचार लागतील, जास्त क्रिटिकल केअर लागेल असे हे टर्शरी लेवलचं जे आहे आपलं घाटीचं
हॉस्पिटल आहे तिथे जातील. इथे आपले 450 बेड तयार आहेत या कोविड हॉस्पिटलसाठी, जे डेडिकेटेड कोविडसाठी राहील. त्यामुळे रुग्णांनी शहरातल्या ह्या फक्त याच हेल्थ सिस्टीममधनं सेवा घ्याव्यात, उपचार करावेत, आपली शंकाचे निरसन करावे, जे काय असेल. इतर रुग्णालयात कृपया या रुग्णांनी जाऊ नये, म्हणजे आपण हे दोन्ही वेगळे करून कमीत कमी ट्रान्समिशन होईल रुग्णांचं, आपल्याला व्हायरस ट्रान्समिशन थांबवण्यास मदत होईल. आणि या पद्धतीने गेलो तर आपण त्यांना फोकस उपचार करणंही शक्य होईल. तर मला सर्वांना आव्हान करायचं आहे, प्रथम आपण आमच्या फीवर क्लिनिकमध्ये तपासून घ्या, त्यानंतर पुढे आपल्या आजारानुसार, आपल्या सिम्पटम्सनुसार पुढच्या फॅसिलिटीला आपल्याला संदर्भित करण्यात येईल. यासाठी आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी आणि शहराचं आपण आरोग्य सांभाळू शकतो आणि ह्या विषाणूचा प्रसार थांबवण्यास नक्कीच मदत होईल.